चांगल्या चांगल्याशी धडक मारिली शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा इंद्रचंद्राशी दरारा धडक मारिली नारदा केला रावणाचा चेंदा. मग एवढी मोठी मोठी माणसं जर या कामानं त्रस्त केली तर आमच्या सारख्याचं काय. मग साधना करताना साधक थकून जातो आणि मग आपलं जीवन संपवावं की काय असं त्याला वाटतं. जया अभ्यासाची घरटी यमने माची ताटी जे सदा मना ते मोठे धरून आहाती तेही किजती कासाविसी या इंद्रियाची प्रौढी ऐशी. हे इंद्रिय एवढे त्रास देतात या साधकाला त्याला वाटतं जीवन संपवलेलं बरं. मात्र त्याचा दैवयोग चांगला त्याचं भाग्य चांगलं. एक चिंतन मधात मांडून जातो थोडं विषयाला जरी दुरान्वयाने असेल तर गोड आहे. काही ठिकाणी प्रमाणात असे भाग्याचा उदय येते हे जोडी संत पाय. आपल्या भाग्याने संत भेटतात आणि अशी प्रमाण आहेत जरी जग जेठी कृपा करुणा केली बहुवा वगडा असे संत भेटी तरी जग जेठी करुणा केली. म्हणजे देवाच्या कृपेने संत भेटतात आणि आपल्या भाग्याने संत भेटतात. मग भाग्याने भेटतात का कृपेने भेटतात नेमकं कशाने संत भेटतात कोणत्या कारणाने सद्गुरू भेटतात. तर संगती फार गोड लावली. तुम्हाला जर सद्गुरूचा शोध घ्यावा लागला आणि मग सद्गुरूचा शोध घेत घेत तुम्हाला सद्गुरू भेटले तर समजून जावं तुमच्या पुण्याईने तुमच्या भाग्यानं भेटले. मात्र तुम्हाला सद्गुरूची भेट घ्यावी लागली नाही सद्गुरू तुम्हाला भेटायला आले समजून जावं देवाच्या कृपेने भेटले. म्हणून सत्यगुरु राये कृपा मज केली सापडविले वाटे जाता गंगा स्नाना सद्गुरू भेटले. आणि मग सद्गुरू नावाचे सखा या साधकाला भेटतात आणि मग या साधकाला त्या अधिष्ठानाजवळ त्या देवीजवळ घेऊन जातात. आता जर आपल्याला चिंतन फिर सद्गुरूंकडे लावायचं असेल तर थकलेल्या विकाराला त्रस्त झालेल्या साधकाला देवरूपी सखा भेटतो. कारण परमात्मा काय आहे सखा आहे देवही सखा आहे आणि संतही सखे दोन्हीला प्रमाणित पहा. देव सखा जरी देव सखाय आणि मैत्र करून एवच संतालाही मित्र म्हटलंय आणि देवालाही मित्र म्हटलंय. देवरूपी मित्र भेटतात आणि ते सद्गुरूकडे नेतात आणि मग ही सासूरवासीन देवीकडे गेली. जाताना फार घाबरत गेली. तिथं जाऊन पाहिलं तर गर्दीच गर्दी भाविकांची होती पण हिनं ऑनलाईन पास काढल्यामुळे हिचा नंबर लवकरच लागला. ही देवी समोर उभी राहिली आणि त्या देवीला काय म्हणते अभंगाचं पहिलं सतवर बाबा गे मला 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 करते. पहिलं चरण सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला. चिंतनाचा नियम आहे आधी वाक्याचा अन्वय करायचा असतो आणि अन्वयामध्ये आधी संबोधन असतं. या चरणामध्ये देवीला संबोधन दिलं भवानी आई. हे भवानी आई मी तुला रोडगा वाहील मला सत्वर प्रसन्न हो. आता भवानी हा शब्द वापरला. आता भवानी शब्दाचा अर्थ काय. भवानी शब्दाचा अर्थ लय गोड पण या बायानं त्या शब्दाची वाट लावून टाकली. कोणत्या शब्दाची भवानी. एखादी बाई जर अशी निघालीच कुठं बाजारात निघाली बघा तुम्हालाही पाठ आहे काय. भवानी शब्द तुम्ही जेवढ्या उपेक्षेने वापरतात तेवढा उपेक्षे शब्द नाही आहे. भवानी शब्दाचा अर्थ किती गोड आहे. भव म्हणजे संसार आणि म्हणजे जी साधकाला भवनाम संसारातून बाहेर आणी ती भवानी.
बाकीच्या भटक भवानी आहे, मग बाकीचं नाही बोलत मी. ही भवानी कोणती आहे? जी साधकाला संसारातून काय करते, बाहेर आणते. साधकाला संसाराच्या त्रासातून बाहेर काढते. आणि अशा भवान्या दोनच आहेत या जगात, अशा भवान्या दोनच आहेत. मी पत्ता देतो फक्त, सगळा विस्तार करत नाही. येथे एक चिलीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया आईल थडीच सरले माया जळ, देवी नावाची भवानी. आणि जया सद्गुरु तारू पुढे अनुभवाचे कासे गाडी. म्हणजे संत नावाची भवानी किंवा देव नावाची भवानी, हे भवानी आई मला सत्वर पाव, लवकर प्रसन्न हो. लवकर का बरं, गडबड का करते ही? कारण एक सांगतो, बाळा तुझं नाव काय? बळीराम. छान, गोड नाव आहे. बळीराम आहे. तुला बळी म्हणलं तर चालेल ना, काही वाईट नाही वाटायचं ना. हां, बळी. मला सांग, माणसाला बंगला, गाडी, पैसा, अडका, वैभव हे तारुण्यात भेटावं का म्हातारपणी भेटावं? तारुण्यात भेटावं. कारण काय, म्हातारीपणी भेटून काय उपयोग आहे? उपयोग काय? आमच्या मराठवाड्यात, आमच्या परभणी जिल्ह्यात एक म्हण आहे, घर भरलं ना आता तोंड धरलं म्हणतात. घर फुल भरलेले पण आता तोंड धरलं. गोड चालत नाही, डायबिटीस आहे. तुपाचं चालत नाही, बीपी आहे. मसाल्याचं चालत नाही, पोटात आल्सर आहे. अवघडच अवघड आहे. तोंड भरलं, घर भरलं आणि तोंड धरलं म्हणतात. मग वैभव कधी मिळावं? तारुण्यात मिळावं. वेदांतामध्ये दोन शब्द आहेत, एक जीवनमुक्ती आणि एक विदेह मुक्ती. थोडं ऐका, ब्रह्मज्ञान झालं पण अजून प्रारब्धाचा क्षय झालेला नाही, त्यालाही प्रारब्ध भोगावं लागतं. तो मधला जो काळ आहे, ब्रह्मज्ञान झाला, जीवग्रंथीचा बाध झाला, तरी तो बाधित अनुवृत्तीने जगत असतो आणि प्रारब्ध जेवढा आहे तेवढा त्याला जगावंच लागतं. हा जो काळ आहे ह्याला जीवनमुक्ती म्हणतात. पण ब्रह्मज्ञान झालं, प्रारब्धही भोगून संपलं, तस्य प्राणहान उत्क्रामंते अशी श्रुतीमाता वेद बाप आपला म्हणतो. आणि मग त्याचं पंचतत्वादेह विलीन होतो आणि तो जीवात्मा विदेह कैवल्याला प्राप्त होतो. ह्याला विदेह मुक्ती असं म्हणतात, असं म्हणतात. म्हणून वेदांतानं सुद्धा विदेह मुक्तीपेक्षा जीवनमुक्ती विशेष मानली. म्हणजे म्हाताऱ्यात वैभव, म्हातारपणी वैभव भेटण्यापेक्षा तारुण्यात भेटलं पाहिजे. मग देवी आता वेळ नको, सत्वर लवकर. कारण का, तू मला प्रसन्न होशील, मला मोकळं करशील आणि माझं आयुष्य संपून जाईल, मग मला मोकळेपणाचा आनंद लुटता येईल का? खरंच त्या बाया भाग्यवान आहेत, लग्न झाल्या झाल्या नवऱ्याला घेऊन औरंगाबादला राहायला येतात. ज्या सासरू असतात किती अवघड आहे, मला मोकळं मग आयुष्य पूर्ण पाहिजे ना. आणि महाराज, मी अशा काही बाया बघितल्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचा सासरवास संपलेलाच नाही. कारण म्हातारीला आयुष्य तेवढं, तिला आयुष्यच तेवढं. म्हणून मला लवकर प्रसन्न हो. आता काय, लवकर प्रसन्न हो म्हणत असताना मग कोणत्याही देवतेला आधी प्रलोभन दाखवावं लागतं. मग मी तुला प्रसन्न झाले, मला काय देशील? रोडगा वाहीन. मी तुला काय वाहील? रोडगा वाहील. आता रोडगा म्हणजे काय आहे? रोडगा एक खाण्याचा प्रकार आहे. तो रोडगा कसा केला जातो लिहून घ्या साहित्य. पाच गोष्टी मिसळाव्या लागतात तेव्हा रोडगा होतो. पाहता ना माझ्याकडे, गव्हाचं पीठ एक, त्याच्यात डाळीचं पीठ दोन, त्याला चुरण्याकरता दूध किंवा पाणी तीन, त्याच्यात काळवण्याकरता गुळ चार, आणि त्याला भाजण्याकरता तेल किंवा तूप. किती झाले? पाच. म्हणजे काय करायचं, ते गव्हाचं पीठ आणि कणी डाळीचं पीठ हे दुधामध्ये घट्ट तिंबायचं. तिंबणंच म्हणता ना तुम्ही, घट्ट तिंबायचं आणि ते असे जाड जाड थापायचे आणि तव्यावर टाकून तेल किंवा तूप सोडून त्याला खरपूस भाजून घ्यायचे. रोडगा पातळ कधीच नसतो. रोडगा कसा असतो? जाडच असतो. रोडगा जाड असतो. म्हणून एखाद्या बाईने जर भाकर जाड केली तर आपसुक शब्द तोंडात, काय रोडगे करून ठेवलेस ग? म्हणजे रोडगा कसा असतो? जाड. आई मी तुला रोडगा वाहीन, तू जर मला प्रसन्न झाली तर. आता रोडगा हा झाला, पण लक्षणे तू रोडगा काय करायचा, हा रोडगा कोणता आहे? मग ऐका, जसा रोडगा पाच गोष्टीपासून बनतो तसा देहरूपी रोडगा सुद्धा पाच तत्वापासून बनतो. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ. म्हणजे पाच तत्वापासून बनलेला हा देह. देवी, हे सद्गुरुनाथ, तुम्ही जर मला प्रसन्न झाले तर माझा देहच मी तुम्हाला अर्पण करेल. देहच का? ऐका, देवाच्या एक कॅटेगरी आहेत,
जसा क्लास वन ऑफिसर, क्लास टू ऑफिसर हे जशा ग्रेड आहेत ना, तसे देवाचेही ग्रेड आहेत. सुरत सांगितलं चालेल ना, सगळ्यात शूद्र देवता दोन लिंब दिलं की खुश होतो. सगळ्यात लहान देवता काय? लिंबू कापा, खुश. त्याच्यावरच्या कॅटेगरीचा देवते लिंबावर खुश होत नाही, त्याला कांदा लागतो. तोही कोंबडीनं दिलेलाच. बडी कोंबडी कोणता कांदा देते? गळ्यात माळे असं म्हणू नये. ते लागत. त्याच्यावरच्या कॅटेगरीची एक देवी देव आहे, ते अंड्यावर नाही भागत, त्याला कोंबड लागत. त्याच्यावरच्या कॅटेगरीचा देव आहे, त्याला कोंबड नाही, त्याला बोकड लागत. हो, ते मी ऐकलं होतं येरमाळ्याला, पण आता इथं नाही म्हणत. तुम्हाला ऐकायचं असेल तर कीर्तन सुटल्यावर भेटा, मग ऐकून दाखवील तुम्हाला मी काय ऐकलो. आणि मग अशा कॅटेगरी आहेत ती वरचा देव. पण ऐका, आमची जी देवी आहे ना, ह्या देवीला कोंबडं बोकडं मठ असलं काहीच लागत नाही. ह्या देवीला काय लागतं? नाथ भागवतातली ओवी सांगतो, येर देवाची कथा कोण थोरला देव लाचुंगा पूर्ण, आणि तोही न भेटे प्राण घेतल्या वाचून. हा जो थोरला देव नाही, कोंबडन बकर हे नाही लागत त्याला, त्याला काय लागतो? देह समर्पी जे देवा, भार काहीच न घ्यावा. आपला देह समर्पावा लागतो. म्हणून काय करावं? देवाच्या चरणावर सद्गुरूच्या चरणी आपला देह समर्पित करावा. सद्गुरूच्या चरणी देह समर्पित करणं म्हणजे काय? चांगला एक चाकू घ्यायचा, मोठी सुरी घ्यायची, आणि सद्गुरूच्या गळ्यावर असं हात कापायचा. हा हे घ्या गुरुजी, तुम्हाला हात हात हा घ्या, हात पाय कापाय. ह्याला नाही देह समर्पण म्हणतात. देह समर्पण काय असतं? देवाकडे सद्गुरूकडे. आचार्य उपास्ती या ओवीवर ज्ञानोबऱ्याने सांगितलं, या देहाची माती. महाराज ऐका, आयुष्यात या हाताने सद्गुरूची सेवा घडावी, या डोळ्यानं सद्गुरूचंच रूप पहावं, या मुखाने सद्गुरूचंच नाव घ्यावं, या कानाने सद्गुरूचीच कीर्ती ऐकावी, एवढीच याला देह समर्पण हे कमी आहे. ही अपेक्षा ठेवावी, आमचा देह पडल्यानंतर आमच्या देहाची माती सद्गुरूचे पाय जिथे तिथेच पडावी. या देहाची माती मिळविन ती क्षती, जेथे श्री चरण उमटती आराध्याचे. ह्याला देह समर्पित म्हणतात. मग ती म्हणते, आता मी तुला देहच समर्पित करील. आई सत्वर पाव गे मला, मला लवकर प्रसन्न हो. इथं गे शब्द सत्वर पाव गे, किती लढीवाळपण आहे. हा काय ग, काय करतेस गे? हे तुम्ही जे कोकणस्थ ब्राह्मण पाहिले तर त्यांच्या भाषेमध्ये गे शब्द जास्त. म्हणजे अग आई, अग आई, लढीवाळपणा एक संबंध आहे. काय एखाद्याकडे मागायचं असेल ना, तर काय करावं? एक तर सेवा करावी मागावं, नाही तर संबंध जोडावा मागावं. नोकर म्हणतो, मालक 5,000 रुपये द्या, आज 1 तारीख आहे. त्यांनी मागितलं, पण सेवा करून मागितलं. तेवढ्यात मुलगी येते, म्हणते बाबा आमच्या कॉलेजची सहल निघाली, 5,000 रुपये द्या. मुलगी मागते, नोकरही मागतो, पण दोघांच्या मागण्यात फरक आहे. एकाने सेवेतून अधिकार मिळवलाय, आणि एकाने संबंधातून अधिकार मिळवलाय. इथं त्या सद्गुरु देवीशी, पांडुरंग परमात्मा देवीशी ती म्हणते, अगाई मला सत्कर सत्वर पाव, मी तुला रोडगा वाहिला. भाषा नाही, वाहते वर्तमान नाही, मग वाहीन काय आहे? भविष्य काळ आहे. मी तुला वाहीन म्हणजे हिला याच्या आधी काहीतरी पाहिजे असावं. मग हिला काय पाहिजे? आता त्याची यादी चालू झाली. तिची पहिली मागणी, पहिली प्रार्थना पहिल्या चरणात आहे. ससरा माझा मला
हे जगदंबे ऐक, सासरा माझा गावी गेला, माझा सासरा दहा नालायक पिळे असतील तेव्हा मुच्छड जन्माला आला असेल, इतका बेकार आहे माझा सासरा, काय सांगू तुला, ह्याला लवकर धाड। हा नाही, हा गावी गेलाय, कुठे गेलाय, गेलाय वेरूळकडे का कन्नडला पाठू, ट्रॅफिक कोणत्या रोडला जास्त आहे, पुणे रोडला जाऊ द्या, वाळूजला पाठू, वाळूजला गेला, माझी ननंद वाळूजला दिलेली आहे, आणि आई एवढे तरुण मरतात ग ठेसून, मारण्याला ठेसून, सासरा गावाला गेलाय त्याला तिकडंच खपो, सासऱ्याला मारून टाक, आता शोधलं पाहिजे सासरा कोणता आहे, बाबा धरा काळीचार। नवविद भक्तीचा करीन नवरात्रा, भक्तीचा करीन नवरात्रा, करुणी पोटी मागेन ज्ञान पुत्रा, करुणी पोटी मागेन ज्ञान पुत्रा, धरीन अंतरी सद्भावच्या मित्रा, धरीन अंतरी सद्भावच्या मित्रा, दंभ सासऱ्या सासऱ्या सांडीन को पात्रा, दंभ सासऱ्या सासऱ्या सांडीन दंभ सासऱ्या सासऱ्या दंभ सासऱ्या पाणी नको पात्रा, दंभ सासऱ्या सासऱ्या पाणी नको पात्रा, आईचा जोगवा जोगवा मागे ना, आईचा जोगवा जोगवा मागे ना, आईचा जोगवा जोगवा मागे ना, आईचा जोगवा जोगवा मागे ना। आता सासरा कोण आहे, ती म्हणते दंभ सासऱ्या सांडी नको पात्रा, दंभ नावाचा सासरा आहे, दंभ म्हणजे काय बर, हा दंभ काय, मारा दंभ लय वाईट, ज्याला परमार्थात यशस्वी व्हायचं त्याने काय करावं, हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा, दंभ म्हणजे काय, जे आहे ते दिसू देत नाही आणि जे नाही ते दाखवल्याशिवाय राहत नाही। विश्वमौली ज्ञानोबराची ओवी किती गोड आहे, ज्याने सत्याचा भोकसा काढिला असत्य तृण कुठा भरिला, तो देखोनी पुराणी काची दाडी, रडे स्पुंदे नाक उडी, प्रेम खरे दिसे जना भिन्न अंतरी भावना, दोन्ही शिंगे चारी पाय खुणा दावी, हो असाच होता असाच होता, याला म्हणतात श्रोत्यातला दंभ। असा रडायचं आव्हान तर मनात काही वेगळंच असत, मनात काही वेगळंच असत। आता वक्ता सांगावच लागेल का, राहू द्यायचा, हा सांगा म्हणतात ते, सांग का मग संतोष महाराज, सांगतोच मग, कीर्तनाच्या वेळे रडे पडे लोणे, प्रेमे विन डोळे गळत आहेत, असा आव आणतो कीर्तनात, काय झालं बरोबर, पूर्ण कीर्तन भर रडतो, पण तुमच्या माहितीच तो सांगतो, डोळे पुसण्याकरता रुमाल घेतो आणि त्या रुमालाला झेंडू बम लावलेला असतो, खर तर नवनाथ महाराज आपल्या धंद्यातलं एवढं बारीक लोकांना सांगू नये, पण ऐका मी दांभिक वक्ता सांगतोय, सज्जन साधू पण भरपूर आहेत बरं, अशा दांभिकामुळे तुम्ही सज्जन साधूवर आघात घालू नका, काही ध्यानात ठेवा, सात्विक पण आहेत। महाराज काल परवा मी एक वाचलं खूप गोड आहे, एकदा म्हणतात लक्ष्मीने भगवान विष्णूला विचारलं, आता ते गेल्या महिन्यात विचारलं, मी वाचलंय, हा कोण्या पुराणात गडे, हा व्हॉट्सअप पुराणमध्ये वाचलं, हे नवीन लॉन्च झालेलं पुराण आहे आता, व्हॉट्सअप पुराण, फेसबुक पुराण, ट्विटर पुराण, टेलिग्राम पुराण, हे नवीन लॉन्च झालेत आता, पण काय कुठे काय येणार, पण उदाहरण खूप गोड होतं, ते विचार खूप गोड आहे बापू, उदाहरण खूप, उदाहरण काय, लक्ष्मीने भगवान नारायणाला विचारलं का हो, जुन्या काळात लोक एवढे भजन करायचे आणि तुम्ही प्रगट व्हायचे, तुम्ही आजकाल प्रगट का होत नाहीत, नामदेवराय कीर्तन करू लागले तर तुम्ही धोतर पिठेपर्यंत नाचले, ज्ञानोबराने नाम आठविता रूपी प्रगट पै झाला, तुम्ही प्रगट झाले, बरं आता काय कीर्तन भजन कमी नाहीत, किती चालू आहेत, मला जुन्या काळात एखाद्या वेळेस एखादं कीर्तन व्हायचं, आता कीर्तनाला कमीच नाही, कोणी मेलं, कोणी जन्माला आलं, घर बांधलं, हॉटेलचं उद्घाटन, बिअर बारचं उद्घाटन, पोल्ट्री फॉर्मचं उद्घाटन, काही निमित्तानं कीर्तन, त्या दिवशी तर मला एक फोन आला, म्हणे महाराज तुमचं कीर्तन पाहिजे, म्हटलं काय सप्तातलं आहे का, नाही नाही म्हणे महाराज एक दिवसाचा कार्यक्रम तुमच्या सवडीवर ठेवायचा आहे, म्हटलं पण काय निमित्तानं कीर्तन आहे, काय नाही म्हणे आमचं घर पाडायचं त्या निमित्तानं कीर्तन, अरे नारदाच्या गादीवर एकाने विचारलंय मला असं,
त्यांचं घर फाडायचं त्या निमित्तानं कीर्तन. लक्ष्मी म्हणजे नारायणा, अहो एवढी कीर्तन होतात, एवढी भजन होतात, लोक कीर्तनात तेवढी रडतात, भजनात तेवढी रडतात, आणि मग तुम्ही प्रगट का होत नाहीत? वाक्य खूप गोड आहे, सगळ्यांनी ऐकण्यासारखं आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासारखं आहे, आणि वाक्य ऐकून आपल्या जीवनात काहीतरी परिवर्तन व्हावं ही भूमिका ठेवण्यासारखं हे वाक्य आहे. भगवान म्हणले, लक्ष्मी माहिती आहे मला, कीर्तनं भरपूर होतात, भजनं भरपूर होतात, लोक गातात रडतात, तरी मी प्रगट होत नाही. अहो पण तुम्ही का प्रगट होत नाही देवा? लक्ष्मीला नारायण भगवंताने सांगितलं, काय कर लक्ष्मी, हे गातात माझ्या करता आणि रडतात तुझ्या करता, म्हणून मी प्रगट होत नाही. ह्या टाळ्या तुमच्या करता का आमच्या करता? तुम्ही आम्हाला वेगळं टाकून तुम्ही वेगळे होऊ नका बरं, तुम्ही त्याच्यातलेच आहेत, ध्यानात ठेवा, तुम्ही काही वेगळे नाही. आणि मग मनात एक वर येत, यामुळे परमार्थात एवढा परमार्थ करू नये, फळ येत नाही. पूज्यपाठ डोंगरे महाराजजी म्हणायचे, लोक पुण्य तो बहुत करते है लेकिन पाप करना नाही छोडते. पुण्य तर आम्ही खूप करतो पण आम्ही पाप करणं सोडत नाही. अजून आमच्याकडे अवधार्य नाही थोडं बाजूला सरकून आपल्या मित्राला जागा द्यायची. अजून आमच्याकडे अवधार्य नाही थोडे ऍडजस्ट करून कोणाला बाजू, हे काय, हे काय, खूप बारीक बारीक गोष्टी आहेत. अजून आमच्या कीर्तनातून चपला चोरीला जातात, हा प्रकार काय? एक बाई रडू लागली, वर्ष साध्याच्या कीर्तनाला गेलो होतो, ती बाई रडू लागली, महाराज सासरा फारच सज्जन होता, मिला असू द्या आता इथं आलं कोण जगणार आहे, जाणारच एक ना, नाही पण फारच सज्जन होता, कुठेही कीर्तनाला जायचा, तिकडं चिकलठाण्यापर्यंत जायचा, इकडं वाळूसपर्यंत जायचा, इकडे कुठपर्यंत निघू, लांब लांब कीर्तनाला जायचा, फारच सज्जन होता. आणि तुम्हाला सांगते महाराज, म्हातारं कीर्तनाला जायचं तर घरात कोणाला चपला विकत घ्याव्या लागायच्या ना. म्हणून वाक्य एक आहे, लोक पुण्य तो बहुत करते है लेकिन पाप करना नाही छोडते. मनात एक बाहेर एक हा दंभ आहे, आणि हा दंभ नावाचा सासरा आहे. गावी गेला तिकडच खपवी त्याला, त्याला तिकडच खपो, आता डायरेक्ट शेवट म्हणू. अजून कोण आहे, संपली का यादी, म्हणजे आता तर सुरुवात झाली. सासू माझी जाच करीते लवकर निर्दळी तिला, माझी सासू आहे फार मला त्रास देते, काय सांगावं तिच्याशी वागावं कसं, हाच मला प्रश्न आहे. कसंही वागलं की तिला उलटच वाटतं. म्हण सासू काय, जी दिवसातून एकदा तरी सुनेच्या डोळ्यात आसू आणते तिचं नाव सासू, एकदा तरी, एकदा तरी. सासू कशी असते, काही करा सुनेने, तिला पटतच नाही. एक म्हणू लागली, बाई काय सांगू गंगूबाई तुम्हाला, आमचा पोरगा नंदीबैल झाला, नंदीबाई हे काय, जसं त्याचं लग्न झालं तसं ती बायको म्हणेल तसाच वागतो, तिलाच घेऊन फिरायला जातो, बैल केला बघा तिने, बैल केला, पक्का बैल केला आमच्या पोराला. त्या शेजारने विचारलं, पण काव त्याच मंडपात तुमच्या मुलीचं लग्न झालं, जावाय कस काय, जावाय मात्र देव माणूस हो, माझी मुलगी म्हणेल तसाच ऐकतो, माझ्या मुलीलाच फेर फिरायला नेतो. ही सासू आहे विठ्ठला 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 फार जाच आहे मला त्या सासूचा, तिला लवकर मारून टाक. आता ही सासू कोणती आहे, कल्पनेची सासू हिचा बहुतची जाचू, कल्पनेची सासू हिचा बहुतची जाचू. या पकवाजाच्या पुढीच आवाज वाढवा बरं, सिस्टीम आली, अजून वाढवा आवाज, वाढवा थोडा. कल्पनेची सासू हिचा बहुतची जाचू, कल्पनेची सासू हिचा बहुतची जाचू. देह भाव ठेवून पायी, देह भाव ठेवून पायी, देह भाव ठेवून पायी, देह भाव ठेवून पायी, ठेवून पायी ब्रह्मपदी नाचू. आ देह भाव ठेवून पायी ब्रह्मपदी नाचू, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. सासू आहे,
कल्पना कल्पना म्हणजे काय? चावला नाही. मी कल्पना चावला बद्दल बोलत नाही, कल्पना काय आहे? जिथं जे नाही तिथं ते ठेवणं, त्याची अपेक्षा करणं, हे काय कल्पना? ज्याला वेदांताने भ्रम म्हटलं, अतस्मिस्तद् बुद्धी, जिथं जे नाही तिथं ते मानणं. दोरीच्या ठिकाणी सर्प नाही पण सर्पाची काय करणं? कल्पना करणं, ही कल्पना आहे. हिचा फार त्रास आहे. मी एक बोलू का, कल्पनेच्या सासूचा सासुरवास आहे म्हणण्यापेक्षा जेवढा सासुरवास आहे तेवढा कल्पनेचाच आहे. कल्पना विद्या येणे झाला जीव, मूळचा परब्रह्म स्वरूप असणारा जीव जीव दशेला का आला? म्हणजे कल्पनेच्या नादी लागला नाला. कल्पना मोठी वाईट. कल्पना माणसाला किती दुःखी करते. गोड उदाहरण आता ते सांगितलं कळणार नाही म्हणून. एक सुनबाई सारवत होती, जुना काळ, सारवण्याची घरं होती. जाऊ द्या बरं, सारवण्याचीच घरं होती, सारवत होती. आणि ते नवरात्र त्याची भाजी खातात बघा, असं असतं ते लांब एवढं असतं, मृदंगा एवढा असतं, त्याच्यावर पिवळे पिवळे पट्टे असतात. डांगर, काशीफळ, काशी पोपळा, अजून काय शब्द आहे? डांगरच ना. आमच्या मराठवाड्यात ड्यू डांगर म्हणतात, परभणीला ड्यू डांगर. ते डांगर होतं असं वर बांधलेलं डांगर होतं. आणि ती सून अशी सारवत होती, सारवता सारवता त्या डांगराचा कसा तुटला आणि ते डांगर खाली पडून ठामकन फुटलं. पकवत नाही ना फुटला, ते डांगर मला मारलं तसं, ते डांगर फुटलं. डांगर फुटल्या फुटल्या सून रडायला लागली. सासू मुठी सज्जन होती माझ्यासारखी. तुम्हाला हसायला काय झालं? सज्जन नाही मी, कमाले राव. सासू मुठी सज्जन होती. ती म्हणली, सुनबाई का ग रडतेस तू? बघा ना सासूबाई, डांगर फुटलं. अगं फुटू दे, त्याच्यात काय एवढं? नाहीतरी बायांना गल्लीला उपवास आहे. मालनला एक देऊ, शालनला एक देऊ, पार आरगड्याच्या घरापर्यंत नेऊन पोच करू. संभळेच्या घरी एक, अजून काय नवनाथ बुवा, जाधवाच्या घरी एक, संतोष महाराजाच्या घरी एक. काय हरकत काय, वाया थोडी जात ते. राहू दे. पण नाही सासूबाई, मला लेकरू असतं तर, ऐका कल्पना, मला मूल असतं तर, ते रांग तिथे आलं असतं तर, हे डांगर त्याच्या अंगावर पडलं असतं तर, मेलं नसतं का? आता हिनं तरी विचार करावं ना. लग्न होऊन 2 महिने झाले याचे. ती लागली रडायला. मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा. महाराज, आणि आपल्या देशात एक चांगलंय, एक चांगलंय. एखाद्याच्या घरी जर पाहुणे आले, आहो चार चपात्या लाटायला येता का म्हटलं तर बाई येत नाही. पण कोणी रडू लागलं तर रडू लागायला लवकर येतात. सगळ्या गळीतल्या गोळ्या झाल्या. हे तार सप्तकात भोंगे, तार सप्तकात भोंगे, अहो तार सप्तकात भोंगे हो, अहो तार सप्तकात भोंगे हो. हा इथपर्यंत. अशा सगळ्यात लागल्या रडायला. तेवढ्यामध्ये ते घरातला करता पुरुषाला, तुम्ही घरातलं सगळं वातावरण व्यवस्थित होतं, हिला रडायला काय झालं? तुम्ही का रडता? ही रडते म्हणून. तू का रडते? ती रडते म्हणून. तू का रडते? ती रडते म्हणून. शेवटी त्याच्या, अरे तुझी बायको रडते. अगं तू का रडते? सुनबाई रडते म्हणून. सुनबाईला विचारलं, तू का रडते? भोपळा फुटला म्हणून. अगं फुटू दे, वाया कुठं चाललाय तो? वाया कुठं चाललाय? फुटू दे ना. पण मामांजी, मला मूल असतं तर, ते रांग तिथे आलं असतं तर, त्याच्यावर भोपळं पडलं असतं तर, मेलं नसतं का? सासरा मोठा हुशार होता. सासरा मला, सुनबाई ते रडणं जाऊ दे, आधी मूल दे, त्याला दवाखान्यात नेलं पाहिजे. आता कुठं मूल आहे? फक्त मला मूल असतं तर, एवढ्या कल्पनेने गाव रडायला लावलंय. ध्यानात ठेवा, ही कल्पना एवढी वाईट आहे. सध्याच्या काळात तरी मी तुम्हाला सांगतो, कोणाकडून काय अपेक्षा, कल्पना काय, कल्पना करूच नका. मला मूल होईल, ते मोठं होईल, त्याचं लग्न होईल, तो नोकरीला लागेल, पैसा माझ्या हातात आणून देईल आणि मी सुखाने राहील. ह्या कल्पनेचे मनोराज्याच्या उतरंडी आता रचू नका तुम्ही. तो काळ गेला आता. आता एकच ठेवा, मला झाले ते त्याचं पाहिल. आता माझं मला पाहिलं पाहिजे.
म्हणून कल्पना मोठी वाईट आहे. म्हणून कल्पनेची सासूईचा बहुतशी जाचू ओ खूप जाच यायचा. म्हणून सासू माझी जाच करीते लवकर निर्दळी तिला. सासरा कोण आहे? दंभ. सासू कोण आहे? कल्पना. म्हणजे संपली काय यादी? नाही, आता थोडं राहिलं देवा, माझी वेळही संपली, सगळं संपलेलं आहे. जाऊ माझी फडफड बोलते. म्हणजे काय सांगू तुला भवानी आई, ऐक, माझी जाऊ जरा मोठ्या घरची आहे. आणि मोठ्या घरची म्हणजे काय? लय मोठ्या घरची नाही, बाप मटकाच घेतो. पण एवढी फडफड मला बोलते, काय मला टोचून बोलत राहते, कायम टोचून बोलते. काय नाही, तिच्या बापानं 5 लिटरचा कुकर दिला आणि माझ्या बापानं 2.5 लिटरचा दिलाय. असे छोटे छोटे कारण घेते जाऊ फडफड मला बोलते, फार कंटाळले. जाऊ द्या, जाऊ तुम्हाला माहितीये. आता ही जाऊ कोण आहे? आता तुम्हाला नाती कळायली पाहिजे. नेमकी जाऊ कोणाला म्हणतात? जाऊ कोणाला म्हणतात? नवऱ्याच्या बहिणीला जाऊ असं म्हणतात. मग नवऱ्याच्या भावाच्या बहिणीला बायकोला जाऊ म्हणतो. म्हणजे तुम्ही जागेत मला वाटलं झोपले का काय तपासावं? जागेत तुम्ही, ती जाऊ आहे. ही फडफड होते. आता आधी भाया कोण हे पाहिलं पाहिजे. भावा धर काय, भावा देर काय धडहा ना बोले. देह भाव हाच कोणी काय आहे? धीर आहे. आणि त्याची बायको देहभाव जागा झाला की क्रमानं जे येते ती वासना, वासना नावाची जाऊ आहे. बघा, देहभाव जागा झाला की वासना जागी होते. बाबा तुम्ही तंबाखू खाता का? तंबाखू खाता का तुम्ही? सज्जन आहे तुम्ही, या मंडपात कोणीच खात नसेल. मला सांगा, माणूस जेव्हा गाढ झोपतो तेव्हा देहाला विसरलेला असतो. झोपेत कुठं तंबाखूची आठवण होते का? चहाची आठवण होते का? नाही. जागा झाला, देहभाव जागा झाला की चहाची वासना, व्यसनाची वासना जागी होते. वासना नावाची जाऊ आहे. पण पहा, जावेला मारून टाक नाही म्हटली, बोडक कर म्हटली. बोडक म्हणजे काय? जिचा पती मेला तिला काय म्हणतात? बोडकी म्हणतात. तिला बोडकी कर म्हणजे काय? जाऊ मारायची नाही, वासना संपवायची नाही, वासनेचा फक्त विषय बदलायचा. तू का म्हणे पायापाशी येईल आयसी वासना? वासना संसारातली काढायची आणि सद्गुरूच्या चरणावर अर्पण करायची. वासना संसारातून काढायची आणि देवाच्या चरणावर अर्पण करायची. ही वासना, ही वासना नावाची जाऊ मला फार फडफड बोलते. तिला बोडकच करून टाक. म्हणजे झाली काय यादी? नाही आहे, आता थोडं राहिलं. काय नंदेचं कार्ट किरकिर करीत. माझी ननंद त्या आडगावला दिली, पिंपरी राजाच्या कोपऱ्यात गाव येते, तिथं दिली. तिथं शाळेची सोय नाही म्हणून ते नंदेचं कार्ट इथं माझ्याजवळ आणून ठेवलंय शिकण्याकरता. व ते कार्ट एवढं विचित्र, एवढं विचित्र, सकाळी उठलं की म्हणते मामी पोहे. त्याला पोहे करून द्यावे लागतात. पोहे खात न खात मामी चहा बिस्किट ते देते. बरं शाळेत जाताना डबा घेऊन जात, आलं की मामी कुरकुरे. त्याचं पोट आहे का अक्कल कुठे हेच मला कळेना. ते जावीचं कार्ट, नंदेचं कार्ट इतकं विचित्र, इतकं किरकिर करतं. बरं अडचण एक आहे, खातं तेवढंच आणि घाण आहे तेवढीच करत. बरं त्याला थोडं तोट पाडून बोलावं तर सासूबाईला सहन होत नाही. म्हणून या नंदाच्या कार्टेला मी फार कंटाळले, ह्याला काय कर, ह्याला खरंच होते. आता ननंद कोणती? दृष्टवृत्ती नंदुली सदा द्वेष करी. इच्छा नावाची ननंद आहे. आणि इच्छेच्या पोटी जन्माला कोण येतो? तया दोहस्तव जन्माला तो द्वंद्व मोह. मोह नावाचं नंदाचं पोरग आहे, त्याला खरूज होते. आता खरूज तेवढी समजून सांगतो आणि 8 तास घेतो. शेतकऱ्याला कळतील अन्ना बरोबर ना? सगळ्यांना नाही कळायची भाषा. 8 तास घेतो. खरूज काय असते? खरूज हा एक त्वचा प्रकार रोग आहे. तो नेमका सांधीत होतो. सगळ्या सांधी मला सांगता यायच्या नाही. नेमका असा सांधीत, बोटाच्या सांधीत तो काय होतो? खरूज नावाचा रोग. गुरुवर्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर माझे गुरु, ह्या खरुजीचे करता एक दृष्टांत खूप गोड सांगतात. तेवढा 2 मिनिटं सांगतो. एक राजा होता, त्याला 3 मुलं होती. एकाच्या डोक्यात वा होत्या, एकाच्या नाकाला शेंबूड असायचा. आणि ते काय मासं करायचं? सकाळी शर्ट पांढरा, संध्याकाळी भाया हिरव्या. आणि एकाला झाली होती खरुज. ते काय मासं असं खाजवत राहायचं? बरं त्यांचं वय झालं, त्यांचे लग्नाचं वय झालं, पण आता सोयरी की जमेनात
का हे असं पाहिजे, लोक निघून जायचे. आणि मग प्रधानजीला विचारलं, आपल्याकडं काय कमी आहे, का लग्न होत नाहीत मुलांची? म्हणजे काय करावं राजे, तुमची मुलंच तशी आहेत, मुलंच तशी आहेत, मी करू काय? म्हणजे काय, एक खाजवत राहतं, एक नाक पुसत राहतं, एक डोकं खाजवत राहतं, लोक पाहून निघून जातात. म्हण नाही, आता तुम्ही पाहुणे आणा, मग मी त्याच्याकडे पाहतो. आणि मग काय केलं, त्या पोरांना समजावून सांगितलं, इकडे पहा, उद्या तुम्हाला पाहायला कोण येणार आहेत? पाहुणे. तू डोकं खाजवायचं नाही, तू शेंबूड पुसायचा नाही, आणि तू खरूच खाजवायची नाही. तुमच्या दोन्ही बाजूला तलवारी राहतील, आणि ज्याने कोणी हात उचलला त्याच्या हातावर त्या तलवारी पडतील, असं सांगितलं. विठ्ठल 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 विठ्ठल. मेलं नसतं का? सासरा मोठा हुशार होता. सासरा मला सुनबाई ते रडणं जाऊ दे, आधी मूल दे, त्याला दवाखान्यात नेलं पाहिजे. आता कुठं मूल आहे? फक्त मला मूल असत तर एवढ्या कल्पनेने गाव रडायला लावलंय, ध्यानात ठेवा. ही कल्पना एवढी वाईट आहे. सध्याच्या काळात तरी मी तुम्हाला सांगतो, कोणाकडून काय अपेक्षा, कल्पना करूच नका. मला मूल होईल, ते मोठं होईल, त्याचं लग्न होईल, तो नोकरीला लागेल, पैसा माझ्या हातात आणून देईल, आणि मी सुखाने राहील. ह्या कल्पनेचे मनोराज्याच्या उतरंडी आता रचू नका तुम्ही. तो काळ गेला आता. आता एकच ठेवा, मला झाले ते त्याचं पाहिल. आता माझं मला पाहिलं पाहिजे. मग कल्पना मोठी वाईट आहे. म्हणून कल्पनेची सासूईचा बहुतची जाचू, ओ खूप जाच यायचा. म्हणून सासू माझी जाच करीते लवकर निर्दळी तिला. सासरा कोण आहे? दंभ. सासू कोण आहे? कल्पना. म्हणजे संपली काही आधी? नाही, आता थोडं राहिलं देवा, माझी वेळही संपली, सगळं संपलेलं आहे. जाऊ माझी फडफड बोलते. म्हणजे काय सांगू तुला भवानी आई, ऐक, माझी जाऊ जरा मोठ्या घरची आहे. आणि मोठ्या घरची म्हणजे काय? लय मोठ्या घरची नाही, बाप मटकाच घेतो. पण एवढी फडफड मला बोलते, काय मला टोचून बोलत राहते, कायम टोचून बोलते. काय नाही, तिच्या बापानं 5 लिटरचा कुकर दिलाय, माझ्या बापानं 2.5 लिटरचा दिलाय. अशी छोटे छोटे कारण घेते, जाऊ फडफड मला बोलते, पार कंटाळले. जाऊ द्या, जाऊ तुम्हाला माहितीये. आता ही जाऊ कोण आहे? आता तुम्हाला नाती कळायली पाहिजे. नेमकी जाऊ कोणाला म्हणतात? जाऊ कोणाला म्हणतात? नवऱ्याच्या बहिणीला जाऊ असं म्हणतात. मग नवऱ्याच्या भावाच्या बहिणीला बायकोला जाऊ म्हणतात. म्हणजे तुम्ही जागेत म्हटलं झोपले का काय तपासावं? जागेत तुम्ही, ती जाऊ आहे. ही फडफड होते. आता आधी भाया कोण हे पाहिलं पाहिजे. भावा धर काही, भावा देर काही धडा ना बोले. देह भाव हाच कोणी काय आहे? धीर आहे. आणि त्याची बायको, देहभाव जागा झाला की क्रमानं जे येते ती वासना, वासना नावाची जाऊ आहे. बघा, देहभाव जागा झाला की वासना जागी होते. बाबा तुम्ही तंबाखू खाता का? तंबाखू खाता का तुम्ही? सज्जन आहे तुम्ही, या मंडपात कोणीच खात नसेल. मला सांगा, माणूस जेव्हा गाढ झोपतो तेव्हा देहाला विसरलेला असतो. झोपेत कुठं तंबाखूची आठवण होते का? चहाची आठवण होते का? नाही. जागा झाला, देहभाव जागा झाला की चहाची वासना, व्यसनाची वासना जागी होते. वासना नावाची जाऊ आहे. पण पहा, जावेला मारून टाक नाही म्हटली, बोडक कर म्हटली. बोडक म्हणजे काय? जिचा पती मेला तिला काय म्हणतात? बोडकी म्हणतात. तिला बोडकी कर म्हणजे काय? जाऊ मारायची नाही, वासना संपवायची नाही, वासनेचा फक्त विषय बदलायचा. तू का म्हणे पायापाशी येईल आयसी वासना? वासना संसारातली काढायची आणि सद्गुरूच्या चरणावर अर्पण करायची. वासना संसारातून काढायची आणि देवाच्या चरणावर अर्पण करायची. ही वासना, ही वासना नावाची जाऊ मला फार फडफड बोलते. तिला बोडकच करून टाक. म्हणजे झाली काय आधी? नाही आहे, आता थोडं राहिलं. काय नंदेचं कार्ट किरकिर करीत, माझी ननन त्या आडगावला दिली, पिंपरी राजाच्या कोपऱ्यात गाव आहे ते, तिथं दिली. तिथं शाळेची सोय नाही म्हणून ते नंदेचं कार्ट इथं माझ्याजवळ आणून ठेवलंय शिकण्याकरता. मग ते कार्ट एवढं विचित्र, एवढं विचित्र, सकाळी उठलं की म्हणते मामी पोहे,
त्याला पोहे करून द्यावे लागतात. पोहे खात न खात मामी चहा बिस्किट ते देते. बर शाळेत जाताना डबा घेऊन जात आलं की मामी कुरकुरे. त्याचं पोट आहे का अक्कल कुठे हेच मला कळलं. ते जावीचं कार्ट नंदेचं कार्ट इतकं विचित्र इतकं किरकिर करत. बर अडचण एक आहे खात तेवढंच आणि घाण तेवढीच करत. बर त्याला थोडं तोट पाडून बोलावं तर सासूबाईला सहन होत नाही. म्हणून या नंदाच्या कार्टेला मी फार कंटाळले. ह्याला काय कर ह्याला खरंच होते. आता ननंद कोणती दृष्टवृत्ती नंदुली सदा द्वेष करी. इच्छा नावाची ननंद आहे आणि इच्छेच्या पोटी जन्माला कोण येतो तया दोहस्तव जन्माला तो द्वंद्व मोह. मोह नावाचं नंदाचं पोरग आहे त्याला खरूच होते. आता खरूच तेवढी समजून सांगतो आणि आठ तास घेतो. शेतकऱ्याला कळतील अण्णा बरोबर ना. सगळ्याला नाही कळायची भाषा. आठ तास घेतो खरूच काय असते. खरूच हा एक त्वचा प्रकार रोग आहे. तो नेमका सांधीत होतो. सगळ्या सांधी मला सांगता यायच्या नाही. नेमका असा सांधीत बोटाच्या सांधीत तो काय होतो खरूज नावाचा रोग. गुरुवर्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर माझे गुरु ह्या खरुजीचे करता एक दृष्टांत खूप गोड सांगतात. तेवढा 2 मिनिटं सांगतो. एक राजा होता त्याला 3 मुलं होती. एकाच्या डोक्यात वा होत्या. एकाच्या नाकाला शेंबूड असायचा आणि ते कायम असं करायचं. सकाळी शर्ट पांढरा संध्याकाळी भाया हिरव्या. आणि एकाला झाली होती खरूच. ते काय मासा असं खाजवत राहायचं. बर त्यांचं वय झालं त्यांचे लग्नाचं वय झालं पण आता सोयरी की जमेनात का हे असं पाहिजे लोक निघून जायचे. आणि मग प्रधानजीला विचारलं आपल्याकडे काय कमी आहे का लग्न होत नाहीत मुलांची. म्हणजे काय करावं राजे तुमची मुलंच तशी आहेत. मुलंच तशी आहेत मी करू काय. म्हणजे काय एक खाजवत राहतं एक नाक पुसत राहतं एक डोकं खाजवत राहत लोक पाहून निघून जातात. मग नाही आता तुम्ही पाहुणे आणा मग मी त्याच्याकडे पाहतो. आणि मग काय केलं त्या पोरांना समजावून सांगित इकडे पहा उद्या तुम्हाला पाहायला कोण येणार आहेत पाहुणे. तू डोकं खाजवायचं नाही तू शेंबूड पुसायचा नाही आणि तू खरूच खाजवायची नाही. तुमच्या दोन्ही बाजूला तलवारी राहतील आणि ज्याने कोणी हात उचलला त्याच्या हातावर त्या तलवारी पडतील असं सांगितलं. विठ्ठल 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 विठ्ठल. खाली बसा खाली बसा. विठ्ठल 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 मंडपामध्ये आगमन झालं. या महाराष्ट्र भूमीमध्ये असणाऱ्या थोर थोर विरक्त परंपरा त्यातील अमळनेरकर महाराज या परंपरेचे अधिपती परमादरणीय परमश्रद्धेय ज्यांचं एका ओवी जर वर्णन करायचं जर ठरलं तर सद्भाव जीवगत
हृदय सहजची असत आणि स्फटिक ग्रहीचे डोलत दीप जैसे, असे पूज्यपाद परमश्रद्धेय परमादरणीय प्रसादजी महाराज यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या चरणारविंदी मी प्रणाम करतो. माझ्या राहिलेल्या 5-10 मिनिटांमध्ये माझी चिंतन सेवा पूर्णत्वाकडे नेतो. प्रसादे सर्व दुःखानां हा निरस्योपजायते, प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. भगवान म्हणतात प्रसाद जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर काय काय होतं, सर्व दुःखानां हानी, जीवनातलं दुःख संपून जातं. प्रसन्न चेतसो, चित्ताला प्रसन्नता प्राप्त होते. आणि बुद्धी पर्यवतिष्ठते, बुद्धी आत्मस्वरूपामध्ये स्थिर होते. तसंच पूज्य महाराजांचं नाव प्रसाद आहे. आणि पूज्य महाराजाचं आगमन झाल्यानंतर मी एकटाच नाही, मंडपातला प्रत्येक घटक आता प्रसन्न झालेला आहे, काही वादच नाही. म्हणून पूज्य महाराजांची परमपावन उपस्थिती लाभलेली आहे. महाराजांच्या चरणारविंदी पुन्हा दंडवत करतो. आणि 2 मिनिटात माझे गुरु चंद्रशेखर महाराज देगलूरकर जे उदाहरण सांगत होते, सांगतात ते उदाहरण तुमच्यासमोर मी मांडत होतो. सांगितलं आजच्यानंतर कोणी पाहुणे जर आले ए असं तिकडे चालले, तुम्ही तुमचं चालू द्या. तू डोकं खाजवायचं नाही, तू ती खरूच खाजवायची नाही, शेंबूड पुसायचा नाही. याद राखा, पाहुणे आले, बैठकीत बसले, ह्यांना सगळ्यांना व्यवस्थित कपडे घालून, जरी सुंदर कपडे घालून निघाले, दोन्ही बाजूला भालदार चोपदार हातामध्ये तलवारी घेऊन निघाले. पाहुण्याने विचारलं आपल्या घरामध्ये एवढी सुरक्षा कशाला, म्हणे तुम्हाला माहीत नाही, Z+ सिक्युरिटी, सुरक्षा फार महत्वाची. आणि मग तिने पाहुणे बसले. मग ऐका, आता ज्याच्या नाकाला शेंबूड, ज्याच्या डोक्यात वा, ज्याला खरुज झालेली आहे, ते काय शांत बसतं का? नाही. पण ते लोक राजकुमार फुट मोठे हुशार होते. त्यांनी लगेच सांगितलं, अहो पाहुणे मंडळी, मला तुम्हाला एक इतिहास सांगायचा आहे. काय? आपल्या महाराष्ट्राचा इतिहास. 12व्या शतकामध्ये आपल्या महाराष्ट्राची राजधानी धानी देवगिरी होती. तेथे राजा रामदेवराय हा राजा होता, त्याचा पोरगा शंकरदेवराय होता, त्याचा जावाई हरपल देवराय होता. राजा शंकरदेवराय रामदेवराय राज्य करत होता देवगिरीवर. एके दिवशी अलाउद्दीन खिलजीनं स्वारी केली, शंकरदेवराय बाहेर गेलेला होता. आणि अलाउद्दीन खिलजीने एक अफवा उठवली, आता मी तर फार थोडं सैन्य घेऊन आलोय, पाठीमागून लाखो सैन्य पाठीमागून येत आहे. शंकरदेवरायांनी रामदेवरायाला निरोप पाठवला की बाबा तुम्ही आतून मारा करा, मी बाहेरून मारा करतो. अलाउद्दीन खिलजीला जागेवर ठेसू आणि त्याचा निपात करू, असा विचार चालला होता. सैन्य आलं अलाउद्दीन खिलजीचं, खंदकापर्यंत आलं. आणि तेवढ्या सेवक पळत आला, राजे राजे अलाउद्दीन खिलजी आला. राजानं काय केलं, लक्ष द्या माझ्याकडे. आता डोक्यावरचा मुकुट काढला आणि डोकं खाजवत बसला आणि विचार करू लागला, आता काय केलं पाहिजे. तुमच्या लक्षात आलं का मी सांगावत लागल मला, ज्याच्या डोक्यात वा होत्या त्यानं घेतलं खाजून, त्याने डोकं खाजून घेतलं. आता ज्याला शेंबडं होतं ते म्हणे मी अरे मी काय कमी का, थांबा म्हणे पुढचा इतिहास मी सांगतो. पुढं काय झालं, पुढं अलाउद्दीन खिलजीच्या सैन्याने बाणाचा मारा चालू केला. रामदेवराय म्हणले आता गप्प बसण्याची वेळ नाही, आक्रमण. मग काय, बाण घेतला की मारला, बाण घेतला की मारला. लक्षात आलं का सांगूस तुम्हाला, शेंबड्यांनी नाकुसून घेतला, आता राहिला खरुज. खरुजला तुम्ही या दोघांनी भागून घेतला, आता माझा नंबर आहे. तुम्ही थांबा थांबा पुढचा इतिहास मी सांगतो. शेवटी अलाउद्दीन खिलजीचं सैन्य ह्यांनी राजवाड्यात प्रवेश केला. मग काय, हे अलाउद्दीन खिलजीचं सैन्य, हे रामदेवरायचं सैन्य, दोघं एका जागी गेले. झगडपकड युद्ध चालू झालं. मी तुम्हाला खरुज समजावून सांगत होतो. खरुज काय असते, सगळ्याचा विसर पाडून एका केंद्रात गुंतून ठेवते, तिला खरुज म्हणतात. माझ्या नंदेचं कार्ट म्हणजे काय, हा मोह. ह्या मोहाला हे सद्गुरु माऊली, हे सद्गुरु जगदंबे, तू काय कर, ह्याला कोणती गोडू लागू दे. आत्मसुखाच्या गोडिया विटे जो का सकळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. मग ते मोहरूपी नंदेचं पोरग आत्मस्वरूपामध्ये रममान झालं की ते काय होईल, विषयरूपी खरुजीला विसरून जाईल. म्हणजे त्याला कोणती खरुज लागू दे, विषयाची खरुज जाऊ दे आणि आत्मसुखाच्या गुढीची खरुज लागू दे. म्हणून नंदेचं कार्ट किरकिर करीत खरुजच होऊ दे त्याला. झालं का आता शेवट, दादूला मारून आहुती देईन, मोकळीच कर गे मला, माझा नवरा सुद्धा मी मारून टाकते, त्याची आहुती देते. नवरा कोण आहे, आपला देह, आपला देह आणि या देहावर सत्ता असणारा काळ. देह हे काळाचे काळरूपी दादूला आहे. किंवा अजून एक चरण जर पाहिजे असेल, खसम अहंकार दादूला, अहंकार नावाचा नवरा आहे. अहंकार जीव कशाचाही अहंकार घेतो, देहाचा घेतो, घराचा घेतो. आणि अहंकार मोठा वाईट आहे. हा अहंकार नावाचा माझा नवरा आहे, त्या अहंकार सुद्धा तुझ्या चरणी समर्पित करते. पण हे सद्गुरूपी भवानी आई तू काय कर, त्याची सुद्धा आहुती देईन.
माझा अहम तुझ्या चरणी समर्पित करील, तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रिग। सद्गुरूला अहम समर्पित करायचा म्हणजे काय करायचं, जे जे आपलं आहे त्याच्यावरची सत्ता आपली काढायची आणि सद्गुरूची स्थापन करायची, याला अहम समर्पण असं म्हणतात। मी तुला अहम नावाचा दादुल्याची आहुती देईन, मोकळच कर आई, आता जास्त सांगत नाही, एका जनार्दनी सगळेच मरू दे। नाथ महाराज म्हणतात, ती सासूरवासीन म्हणते, तो साधक सद्गुरु माऊली समोर म्हणतो की एका जनार्दनी सगळ्यांनाच मारून टाक आणि एकटीच राहू दे मला, आता मला एकटीलाच का राहू दे। याची ज्ञानमय भूमिका आणि भक्तिमय भूमिका एका एका वाक्यात सांगतो। ज्ञानमय भूमिका काय आहे, सगळं निरस्थ झाल्यानंतर ओम पूर्ण मदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। श्रुती माता म्हणते हे सगळं पूर्ण आहे, हे सर्व पूर्णातूनच जन्माला आलेलं आहे आणि सर्व जेव्हा जातं तेव्हा एक पूर्ण शिल्लक राहतं। म्हणजे सर्व निरस्थ झाल्यानंतर एक परमात्म तत्व शिल्लक राहतं। आणि जर ही म्हटली असती काहीच राहू देऊ नको तर बौद्धांचा शून्यवाद आपल्या गळ्यात पडला असता, पण सगळं निरस्थ झाल्यानंतर आत्मस्वरूपाने मी मात्र अवशिष्ट राहिली पाहिजे म्हणून एकटीच राहू दे मला, एक अर्थ। आणि भक्तिमय अर्थ काय आहे, भक्तिमय अर्थ फार गोड आहे। भक्तिमय अर्थ असा आहे की एकटं झाल्याशिवाय सद्गुरूची आणि एकटं झाल्याशिवाय परमात्म्याची प्राप्ती होत नाही। प्रमाण देतो फक्त, तुकाराम महाराजाला वैकुंठाला न्यायला देव आले, पण कधी आले, तुका करी रीता ठाव त्यासी बैसा वयावा उपाधी वेगळा तुका राहिला सोवळा। सगळ्याला काढून जेव्हा एकटा साधक होतो तेव्हाच ते येतात, म्हणून मला काय कर, ते जनाबाईचा एक गोड अभंग आहे, काळीचार धरा एकदा। हरिया हो तुम्ही मंदिरी दुसरे कोणी नाही घरी, अरे तुम्ही मंदिरात या, आता दुसरं कोणी नाही, असं एकटं झाल्याशिवाय देव येत नाही, म्हणून एकटी मला राहू दे भवानी आई, मला सत्वर पाव, मी तुला रोडगा वाहीन। विडो बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई सुरुवातीलाच प्रास्ताविकामध्ये तुमच्या समोर मांडलं होतं की नाथ महाराज जर जगदंबेच्या चरणी हा रोडगा वाहून काही नवस करत असतील तर आपण सुद्धा जगदंबा स्वरूप अण्णा स्वामी महाराज हीच आपली जगदंबा, या जगदंबेच्या चरणी हे करायचंय। आणि मी सुरुवातीला तुम्हाला बोललो होतो की अभंगाची भाषा अमंगळ वाटते, की मंगल प्रसंगी हे मरू दे, ह्याला खपू दे, ह्याला खरुजू दे, ही भाषा अमंगळ वाटते, पण अर्थानंतर नक्कीच तुम्हाला हे वाटलं असेल की दंभ नावाचा सासरा मेलाच पाहिजे, कल्पना नावाची सासू तिचं निर्दलन झालंच पाहिजे, वासना नावाची जाऊ ही बोडकी झालीच पाहिजे, मोह नावाच्या नंद्याच्या कार्ट्याला आत्मसुखाची खरूज झालीच पाहिजे, अहंकार नावाच्या दादुल्याची आहुती पडलीच पाहिजे, आणि सर्व जाऊन मी एकटा सद्गुरूच्या सेवेमध्ये शिल्लक राहिलो पाहिजे, अशी सद्भावना या अभंगामधून आहे। आणि मग मी हेही बोललो की पूज्य स्वामींनी वयाच्या 8व्या वर्षी 12 तास ध्यान लावून जर साक्षात्कार करून घेतला, त्यांच्या अंगात ती ताकद होती, नाही बळ ते अंगी, आमच्या अंगात मात्र ते बळ नाही, पण आमचं सद्भाग्य हे, आमचं भाग्य एक आहे की अशा बलवानाच्या चरणाजवळ राहण्याचं सौभाग्य आम्हाला प्राप्त आहे, अशा बलवानांच्या। आणि मग एक असतं, ज्ञानोबरायची गोड ओवी आहे, मला ती पाठ नाही पण त्याचा भाव सांगतो। ज्ञानोबराय म्हणतात, प्राकृत एखादी स्त्री एखाद्या प्राकृत राजाला शरण जाते तर तो राजा आपलं सर्वस्व तिला देतो, मग अविनाशी सद्गुरूला शरण गेल्यानंतर अविनाशी सद्गुरू साधकाला विनाशी ठेवतीलच कसे, ते सुद्धा कृपा कटाक्षेने हाडिले। एकच उदाहरण सांगतो, सद्गुरू जेवढे उदार आहेत या जगात तेवढं उदार कोणीच नाही। आज काय वार आहे, शनिवार, गेल्या शनिवारची गोष्ट आहे, मला भेटायला नरेंद्र मोदी आले होते। तुम्हाला खोटं वाटतंय, वाटणं साहजिक आहे कारण हे खोटंच आहे, खोटे, पण 2 मिनिटं ऐकून घ्या। नरेंद्र मोदी आले, आल्यानंतर मला म्हणे महाराज तुम्हाला मी काय देऊ, म्हणजे मला काय देता महाराज तुम्ही, मंत्री महोदय काय देता, प्रधानमंत्रीजी म्हणे महाराज तुम्हाला एखादी शॉल देऊ का, म्हणजे माझ्याकडे गठ्ठा पडलाय, पांघरायला पुरत नाही, मग काय झालं। ती शतकऱ्याची शाळा तर कोणती कंपनी करते कोणाच ठाऊ, पण आमच्या एका महाराजांनी डोकंलाही चालवलं, त्या छोट्या छोट्या शॉली गोंड गुजोडून त्याचं गोदडं केलंय।
म्हणे माझ्याकडे गठ्ठा पडलेला आहे आणि काय नाही फारसे आले शॉल नको. म्हणे महाराज मठ बांधून देऊ का? म्हणलं मठही नको. म्हणजे महाराज एखादी गाडी देऊ का? म्हणलं आत्ताच गाडी घेतलेली आहे मी, तिचं अजून नवं फिटलेलं नाही, मला गाडी नको. म्हणजे महाराज मग तुम्हाला देऊ काय? म्हणलं माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या मंत्री महोदय, माझी एकच इच्छा राहिली तुमचं पंतप्रधान पद ते द्या. त्याने सांगितलं महाराज मलाच दोन म्हाताऱ्याच्या तावडीतून सुटून भेटले आणि 19 भेटल का नाही याची शंका आहे, तुम्हाला कुठून देऊ? मग जगातला व्यवहारातला माणूस किती उदार झाला तर तो आपलं सर्वस्व देऊ शकत नाही. पण परमार्थात सद्गुरु अण्णास्वामी महाराजाच्या चरणी अनन्य भावाना शरण जा, त्यांचं पूर्णत्व ते सहज देण्याची ताकद त्यांच्यात आहे हे ध्यानामध्ये ठेवा. आपलं खरंच भाग्य आहे की महाराजांच्या 100व्या जन्मशताब्दी सोहळा साजरं करण्याचं भाग्य आम्हाला प्राप्त होत आहे. खरंच आम्ही भाग्यवान आहोत, आम्ही त्या काळात आहोत ज्या काळामध्ये स्वामींचा हा एवढा मोठा उत्सव होतोय. पहिलं भाग्य आहे. दुसरं भाग्य त्या कार्यक्रमामध्ये आम्ही सम्मिलित आहोत हे आमचं दुसरं भाग्य आहे. आमचं तिसरं भाग्य पूज्यपाद प्रसादजी महाराजासारखे मोठे मोठे महात्मे होऊन आम्हाला आशीर्वाद देत आहेत हे आमचं तिसरं भाग्य आहे. आमचं चौथं भाग्य अण्णा महाराज, नाना महाराज, अंबरीश महाराज, अनिरुद्ध महाराज ही महाराज मंडळी आम्हाला मार्गदर्शन करतायत हे आमचं भाग्य आहे. आता फक्त जगदंबेच्या चरणी एवढीच प्रार्थना करायची, जशी आम्हाला जन्मशताब्दीचा महोत्सव साजरा करण्याचं भाग्य मिळालं तसंच आम्हाला शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करण्याचं भाग्य लाभावं. तुम्ही टाळ्या वाजवल्या धन्यवाद, पण मला टाळ्या पुढे अपेक्षित आहेत, अजून पुढे अपेक्षित आहेत. असा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव स्वामीजींचा साजरा व्हावा आणि त्याही उत्सवात माझंच कीर्तन व्हावं बघा. तोपर्यंत आवाज असाच होणार आहे, त्यात काय म्हणजे एवढा पूर्ण उत्सव होईपर्यंत सर्वांना उदंड आरोग्य आयुष्य लाभावं ही सद्भावना व्यक्त करतो. झालेली सेवा स्वामीजींच्या चरणी समर्पित करून, सर्व उपस्थित महानुभवांच्या चरणी समर्पित करून, उपस्थित सर्व वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या चरणी समर्पित करून, या अभंगावर मी जे काही वेडं वाकडं बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य, माझे गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर, माझ्या गुरुच्या चरणी ही सेवा समर्पित करतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. म्हणून पुन्हा एकदा झालेली सेवा स्वामीजीच्या चरणी समर्पित करून थांबतो. एकदा संतांचं भजन करा. ज्ञानेश्वर मावळे ज्ञानराज मावळे, ज्ञानेश्वर मावळे ज्ञानेश्वर मावळे, ज्ञानराज मावळे तुकाराम. भाग संपलाय, कोणी शिस्तीचा भंग करू नका. यानंतर पूज्य महाराज या ठिकाणी आलेले आहेत, संयोजक मंडळी सांगतील त्या सूचनेचं सर्वांनी तंतोतंत पालन करावं ही विनंती. तुकाराम 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 तुकाराम, ताळी वाजवा भजन करा. तुकाराम 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 ताळ जोरात. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. भोली लीले कुरे वेडी वा पुढे उतरे करा क्षमा करा महाराज, नाही विचारिला अधिकार मी आपला करा क्षमा करा महाराज. तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया वैकी करा क्षमा राज महाराज. काय देता महाराज तुम्ही मंत्री महोदय, काय देता प्रधानमंत्रीजी? म्हणे महाराज तुम्हाला एखादी शॉल देऊ का? म्हणलं माझ्याकडे गठ्ठा पडलाय, पांघरायला पुरत नाही, मग काय झालं? ती शतकऱ्याची शाळा तर कोणती कंपनी करते कोणा असतो, पण आमच्या एका महाराजांनी डोकले चालवलं, त्या छोट्या छोट्या शॉली गोंड गुजोडून त्याचं गोदड केलंय. म्हणे माझ्याकडे गठ्ठा पडलेला आहे आणि काय नाही फारसे आले शॉल नको. म्हणे महाराज मठ बांधून देऊ का? म्हणलं मठही नको. म्हणजे महाराज एखादी गाडी देऊ का? म्हणजे आत्ताच गाडी घेतलेली आहे मी, तिचं अजून नवं फिटलेलं नाही, मला गाडी नको. म्हणजे महाराज मग तुम्हाला देऊ काय? म्हणलं माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या मंत्री महोदय, माझी एकच इच्छा राहिली तुमचं पंतप्रधान पद ते द्या. त्याने सांगितलं महाराज मलाच दोन म्हाताऱ्याच्या तावडीतून सुटून भेटले आणि 19 भेटल का नाही याची शंका आहे,
तुम्हाला कुठून देऊ? मग जगातला व्यवहारातला माणूस किती उदार झाला तर तो आपलं सर्वस्व देऊ शकत नाही. पण परमार्थात सद्गुरु अण्णास्वामी महाराजाच्या चरणी अनन्य भावाना शरण जा, त्यांचं पूर्णत्व ते सहज देण्याची ताकद त्यांच्यात आहे, हे ध्यानामध्ये ठेवा. आपलं खरंच भाग्य आहे की महाराजांच्या 100व्या जन्मशताब्दी सोहळा साजरं करण्याचं भाग्य आम्हाला प्राप्त होत आहे. खरंच आम्ही भाग्यवान आहोत, आम्ही त्या काळात आहोत ज्या काळामध्ये स्वामींचा हा एवढा मोठा उत्सव होतोय, पहिलं भाग्य आहे. दुसरं भाग्य त्या कार्यक्रमामध्ये आम्ही सम्मिलित आहोत, हे आमचं दुसरं भाग्य आहे. आमचं तिसरं भाग्य पूज्यपाद प्रसादजी महाराजासारखे मोठे मोठे महात्मे होऊन आम्हाला आशीर्वाद देत आहेत, हे आमचं तिसरं भाग्य आहे. आमचं चौथं भाग्य अण्णा महाराज, नाना महाराज, अंबरीश महाराज, अनिरुद्ध महाराज ही महाराज मंडळी आम्हाला मार्गदर्शन करतायत, हे आमचं भाग्य आहे. आता फक्त जगदंबेच्या चरणी एवढीच प्रार्थना करायची, जशी आम्हाला जन्मशताब्दीचा महोत्सव साजरा करण्याचं भाग्य मिळालं, तसंच आम्हाला शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करण्याचं भाग्य लाभावं. तुम्ही टाळ्या वाजवल्या, धन्यवाद, पण मला टाळ्या पुढे अपेक्षित आहेत, अजून पुढे अपेक्षित आहेत. असा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव स्वामीजींचा साजरा व्हावा आणि त्याही उत्सवात माझंच कीर्तन व्हावं बघा. तोपर्यंत आवाज असाच होणार आहे, त्यात काय म्हणजे एवढा पूर्ण उत्सव होईपर्यंत सर्वांना उदंड आरोग्य आयुष्य लाभावं ही सद्भावना व्यक्त करतो. झालेली सेवा स्वामीजींच्या चरणी समर्पित करून, सर्व उपस्थित महानुभवांच्या चरणी समर्पित करून, उपस्थित सर्व वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या चरणी समर्पित करून, या अभंगावर मी जे काही वेडं वाकडं बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य, माझे गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर, माझ्या गुरुच्या चरणी ही सेवा समर्पित करतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. म्हणून पुन्हा एकदा झालेली सेवा स्वामीजीच्या चरणी समर्पित करून थांबतो. एकदा संतांचं भजन करा. ज्ञानेश्वर मावळे ज्ञानराज मावळे, ज्ञानेश्वर मावळे ज्ञानेश्वर मावळे, ज्ञानराज मावळे तुकारा. भाग संपलाय, कोणी शिस्तीचा भंग करू नका. यानंतर पूज्य महाराज या ठिकाणी आलेले आहेत, संयोजक मंडळी सांगतील, त्या सूचनेचं सर्वांनी तंतोतंत पालन करावं ही विनंती. तुकाराम 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 तुकाराम, ताळी वाजवा, भजन करा. तुकाराम 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 ताळ जोरात. विठ्ठल जय जय विठ्ठल, 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 विठ्ठल जय जय विठ्ठल. भूली लीले कुरे वेडी वा पुढे उतरे करा, क्षमा करा महाराज नाही विचारिला अधिकार मी आपला करा, क्षमा करा महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया वैकी करा, क्षमा राज महाराज तुम्ही. क्षणाचा अनंत जन्माचा सीन गेला, मज वाटते त्यासी आलिंगण द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. आपल्या सर्वांना अशी सुवर्ण संधी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. प्रातस्मरणीय योगिराज हंसतीर्थ स्वामी महाराजांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने चालू असणारा सहस्रचंडी शतकुंडी महायज्ञ, तदअंतर्गत चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह, शक्ती सामर्थ्य पराम्बिका ग्रंथाचं पारायण, तदअंतर्गत हा कीर्तन महोत्सव, आणि या कीर्तन महोत्सवामध्ये आणि दररोजच्या संत पूजनामध्ये महाराष्ट्रातील ज्या थोर थोर परंपरा आहेत, दिव्य परंपरा आहेत, या परंपरेचे अधिकारी पुरुष या ठिकाणी बोलावून संस्थांच्या वतीने, उत्सव समितीच्या वतीने त्यांचं यथोचित आणि अगदी नयनरम्य डोळ्याचं पारणं फिरणारं संतपूजन दररोज आपण पाहतो आहोत, पाहत आलेलो आहोत. आणि या दिव्य परंपरांना जोडलेलं हा सर्व महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रातील थोर अशी परंपरा सद्गुरू सखाराम महाराज अमळनेरकर या परंपरेतील गादीवर असणारे विद्यमान अधिकारी प्रातस्मरणीय
श्री गुरु प्रसाद महाराज अमळनेरकर पूज्य श्री महाराजांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. संतपूजन महाराजांचं या ठिकाणी होणार आहे. आणि सर्वांना एक महत्त्वाची सूचना आहे की आपण जसे आतापर्यंत शांत बसलेलं आहात असंच एक फक्त 15 ते 20 मिनटं सर्वांनी शांत बसायचं आहे. संतपूजन कसं करावं, आपल्या घरी संत येतात त्यांचं संतपूजन कसं करावं हे अंबरीश महाराज आणि अनिरुद्ध महाराजांकडे आपण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की थोर संतांचं पूजन कसं केलं जातं हे पाहण्यास आपल्याला या ठिकाणी संधी प्राप्त झालेली आहे. पूज्य श्री महाराजांचं ज्ञानदेव तुकाराम भजन झाल्यानंतर संतपूजन होईल. थोर अशी परंपरा सद्गुरू सखाराम महाराज अमळनेरकर यांची आहे, आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आपण सर्व त्यांचे अनुयायी आहोत. मागेच आपण जून महिन्यामध्ये भव्य दिव्य दासबोध पारायणाचा सोहळा आपण सर्वांनी डोळ्यांनी पाहिला, त्याचे आपण सर्व साक्षीदार आहोत. या सोहळ्यामध्ये एक दिव्यता आणि भव्यता पूज्य महाराजांच्या कृपेने सद्गुरू सखाराम महाराजांच्या कृपेने प्राप्त झाली होती. आणि एक या कथेचा या उत्सवाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून परमपूज्य अंबरीश महाराज त्या ठिकाणी आले, त्याच वेळेस महाराजांना निमंत्रण दिलं. आणि एकमेकांना जोडलेल्या परंपरा आहेत. मी असं मघाशीच म्हटलो, महाराजांचे काही अनुभव आणि महाराजांचं मार्गदर्शन घेऊन दोन्हीही कसं एकत्र आपल्याला करता येईल याचा विचार करून त्यांनी भव्य दिव्य आपल्या शहरामध्ये अगदी आपण कधीही न पाहिलेला असा दोन्हीचा संयोग करून या ठिकाणी हा उत्सव साजरा करत आहेत. आज आपण सर्वजण भाग्यवान आहोत, महाराजांचं दर्शन आपल्याला होणार आहे, संतपूजन होणार आहे. आजची कीर्तनाची सेवा ज्यांची झाली असे श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय उमेश महाराज दशरथे यांनी आज या ठिकाणी उत्सव समितीच्या विनंतीला मान देऊन ही सेवा या ठिकाणी दिली. आणि अधिष्ठान दैवत जगदंबा माता असल्यामुळं जगदंबेचं एक चिंतन व्हावं असा भाव त्यांनी आपल्यासमोर मांडलेला आहे. महाराजांचं उत्सव समितीच्या वतीने शतशः ऋण या ठिकाणी व्यक्त करतो. जगदंबा मातेला प्रार्थना करतो की संप्रदायात काही जी ठराविक काही प्रबोधन करणारी मंडळी त्यापैकी एक असणारे उमेश महाराज दशरथे आहेत. प्रकृती सतत खराब असते, म्हणजे अशी बरी आहे पण आतून खराब असते. घसा तरी खराब होतो, किडनी स्टोनचा तरी आजार होतो. आपल्या सर्वांच्या वतीने त्यांच्या पुढील भावी आयुष्यातील प्रकृतीसाठी आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देऊया. त्यांची प्रकृती चांगली राहावी आणि वारकरी संप्रदायाचं काम त्यांना चांगल्या पद्धतीनं करता यावं अशी मी भगवत चरणी जगदंबेच्या चरणी विनम्रशी प्रार्थना करतो. उद्याचे कार्यक्रम सर्व नियमाप्रमाणे होतील, सकाळी 9:30 ते 12:30 पर्यंत. महत्त्वाची सूचना आहे, महाराजांचं संतपूजन होईल. आणि दररोज आपण महाराजांच्या दर्शनाकरता जशी घाई गर्दी करतो तशी घाई गर्दी कोणीही करू नये अशी आपल्याला आत्ताच विनंती आहे. जागा कोणीही सोडायची नाही. महाराज आणि समोरचे महाराज मंडळीवरती स्टेजवरती जातील. राजाधिराज गुराज हंसतीर्थ स्वामी महाराज की, सद्गुरु सखाराम महाराज की, रेणुका माता की जय. धन्यवाद. आज या ठिकाणी हरिभक्त परायण प्रसाद महाराज अमळनेरकर सर्वजण खाली बसून घ्या. इकडचे सर्वांना